पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद माझी नाही. जे काही चित्र दाखवतात की शिवसेना सोडून लोक निघून चालले आहेत आणि शिवसेना संपते आहे, हा गैरसमज आहे. खूप वेळा पक्षांतर केलं पण माझा नाईलाज होत असेल, कारण माझा ज्या माणसाला राजकारणामध्ये विरोध आहे तो माणूस पक्षांतर करतो म्हणून मला पक्षांतर करावं लागतं. आणि माझ्या उपस्थित असलेले आता शिवसैनिक म्हणायला हरकत नाही, त्यामुळे सगळे शिवसैनिक. गेल्या 2009 साली आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला विनंती केली आणि भारतीय जनता पक्षाचं लोकसभेचं सीट निवडून द्यायला सांगितलं. आणि प्रताप सोरडेंना उमेदवारी देत असाल तर मी भाजपचं सीट निवडून देतो असा शब्द मी मुंडे साहेबांना दिला. आणि स्वर्गीय मुंडे साहेबांवर विश्वास ठेवून 9 सालापासून भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीत मी काम करतो आहे. ज्यावेळेला मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो त्यावेळेला भारतीय जनता पक्षातले सगळे लोक पक्ष सोडून गेलेले होते. माझ्या तालुक्यात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नव्हतं. या देशामध्ये भाजपची नाही तर आदरणीय सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती. आणि अशा परिस्थितीमध्ये अमरीश पै पटेलांसारख्या मंत्र्याला लोकसभेला पाठवून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपण स्थापन केला. गावागावामध्ये सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, नगरसेवक असेल, असंख्य लोकांना भारतीय जनता पक्षाच्या पदांवर बसवलं. पण अचानकपणानं या 50 गद्दार भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसल्यापासून काय झालं हे मला कळत नाही की त्या भारतीय जनता पक्षाला आमची गरज राहील. आणि मुळात गरज राहिली नाही ती कुठल्याही स्वतःच्या व्यक्तिगत पदासाठी उमेदवारीसाठी मी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली नाही. माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली. 3-3 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला जन आंदोलन झालं. जन आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी रस्त्यावर उतरलो. त्याला पक्षाकडे न्याय मागण्याची भूमिका घेतली पण पक्षाने दुर्लक्ष केलं. पक्षाने शेतकऱ्यांना मरू दिलं पण माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला वाचवायला भारतीय जनता पक्षाचं सरकार उभं राहू शकलं नाही. आणि म्हणून जो शेतकऱ्याला वाचवू शकत नाही त्याच्या नेतृत्वामध्ये मी काम करणार नाही ही भूमिका घेऊन निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा त्याग मी केला. आणि आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची पुढची लढाई करण्यासाठी आम्ही सगळे आज शिवसेनेमध्ये सहभागी होतो. कालपासनं भारतीय जनता पक्षाला माझी इतकी अचानकपणानं आठवण आली की सन्माननीय प्रदेशाध्यक्षांपासून असंख्य लोकांचे मला फोन यायला लागले. आज तर फोन इतके यायला लागले की मी फोन स्विच ऑफ करून ठेवला. आणि मी त्याला स्पष्टपणाने सांगितलं की कितीही खोके दिले आणि कितीही सत्ता आता दिली तरी पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद माझी नाही. आणि मीच नाही सवंत उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशी उभी राहील आणि आज शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष आपल्याला कसा करता येईल या दृष्टिकोनात आम्ही सगळेजण निश्चितपणानं काम करू. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसवल्याच्या शिवाय हा कार्यकर्ता तर थांबणार नाही. आम्ही सगळेजण शिवसेनेमध्ये आलेलो आहोत. आज जे काही चित्र दाखवतात की शिवसेना सोडून लोक निघून चालले आहेत आणि शिवसेना संपते आहे हा गैरसमज आहे. आज ज्या पद्धतीने हे गद्दार गेले आहेत आणि या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे तसं मी पहिला भारतीय जनता पक्षात बाहेर निघालोय पण अजून 49 मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे नेते थांबले आहेत की ज्यांची कुचंबना अशी होते. आणि ज्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतील या 49 मतदारसंघामध्ये माझ्यासारखे लोक हे शिवसेनेमध्ये येताना तुम्हाला दिसतील. आणि पुन्हा एकदा पहिला क्रमांकाचा पक्ष शिवसेना झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास व्यक्त करतो. सन्माननीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, सन्माननीय राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि शिवसेना परिवारामध्ये आम्हाला सगळ्यांना सावून घेतलं तर निश्चितपणानं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. एकच गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की सातत्याने जी टीका होते की मी खूप वेळा पक्षांतर केलं पण माझा नाईलाज होत असेल, कारण माझा ज्या माणसाला राजकारणामध्ये विरोध आहे तो माणूस पक्षांतर करतो म्हणून मला पक्षांतर करावं लागतं. त्यांना तुम्ही स्थिर राहायला सांगा मी कधी शिवसेना सोडून
मी ते भारतीय जनता पक्षाच्या युतीतनं बाहेर पडले, मी भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो, ते परत भारतीय जनता पक्षाबरोबर आले, मी काँग्रेस बरोबर गेलो, ते पुन्हा काँग्रेस बरोबर आले, मी पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो, ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आले, आता मी तुमच्या बरोबर आलो, आता पुन्हा त्यांना इथे येऊ देऊ नका, पण आपण कुठेही जाण्याच्या आणि जे काही सोशल मीडियावर सध्या चाललेलं आहे त्याच्यावर मला निश्चितपणे खुलासा करायचा आहे की ज्या काही मागच्या काळातल्या माझ्या पोस्ट, मागच्या काळातली माझी भाषणं ही सातत्याने जी सोशल मीडियावर दाखवली जात आहेत, तर एक समजून घ्या की भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती स्वतंत्र नाहीये, तिथं बोलण्याचं स्वतंत्र नाहीये. आम्ही सभाजेवा घेतो तेव्हा मोठ्या सभेच्या दिवशी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सांगायला सकाळी 7 वाजता एक काळी टोपी आमच्या घरी येते आणि ती काळी टोपी जे सांगते तेच आम्हाला बोलावं लागतं. आमचं सगळं स्क्रिप्टेड असतं. सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना तुम्ही पाहिलं असेल ते कागद धरल्याशिवाय काही बोलत नाही आणि इथं सगळं स्क्रिप्टेड असतं. आम्ही सोशल मीडियावर काय टाकायचं हे सुद्धा त्यांच्याकडनं आलेलं कंटेंट असतं. फक्त बळी कोणाचा घ्यायचं आणि टाकायला कोणाला लावायचं इतकंच त्यांच्या हातात असतं. आता आपले विरोधक त्या ठिकाणी गेलेले आहेत, थोड्या दिवसात त्यांच्याही लक्षात येईल की त्यांची भाषण आणि त्यांच्या पोस्ट सुद्धा कसे कंट्रोल होतात. त्यामुळे जे जे काही झालेलं आहे ते सगळे वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाची होती, त्यातलं एकही वक्तव्य माझं नव्हतं हे स्पष्टपणे या ठिकाणी खुलासा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.